काँग्रेस आणि शिवसेनेला हाताशी धरून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीचा पराभव केलाय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसच्या गोटातून निवडणूक लढवून प्रतिस्पर्धी असणाऱ्या भाजपच्या सहकार मंत्र्यावर मात करण्यात पालकमंत्र्यांना यश आलंय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा दारुण पराभव करण्यात भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना यश आलंय. भारतीय जनता पार्टीचे दोन देशमुख मंत्री एकमेकांविरोधात या निवडणुकीनिमित्ताने भिडले होते. विजयकुमार देशमुख यांनी भाजपला घरचा आहेर दिला असेच या निमित्ताने म्हणावे लागेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि स्वतः पालकमंत्री भाजप अशा युतीतून पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्यादा जागा मिळवण्यात यश आलंय. एकूण 18 जागांपैकी ही निवडणूक झाली. यापैकी 16 जागांवर विजयकुमार देशमुख, दिलीप माने यांच्या पॅनलचे सदस्य निवडून आले आहेत, तर 2 जागांवर भाजपला अर्थात सुभाष देशमुख गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. आपल्या विजयानंतर बोलताना विविध पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सिद्धेश्वर विकास आघाडीच्या सर्वच सर्व उमेदवारांना भरघोस मताने शेतकऱ्यांनी निवडून दिल्याचं जमा आहे. आत्ताच पाकणीगणातून माननीय प्रकाशजी वानकर साहेब हे 879 मताने विजयी घोषित करण्यात आलेले आहेत. मी पाकणीगणातील सर्व शेतकरी व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपचे सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर दिलीपराव मानेसाहेब, बळीराम काका साठे, याचबरोबर पालकमंत्री विजय देशमुख व शिवसेनेचे आमचे सर्व पदाधिकारी, या सर्वांचं मी आभार मानतो. आणि शेतकरी बंधूंनी जी जबाबदारी दिली आहे माझ्या वडिलांना निवडून, त्यांच्या ऋणातून आपल्या स्वतःच्या कार्यातून उतराई होण्याचा 100% आमचा पॅनल पूर्ण प्रयत्न करेल. सिद्धेश्वर मार्गिकार हमाल तोलार मतदारसंघातून शिवानंद चिंतक पुजारी पालकमंत्रीच्या पॅनलमध्ये घेऊन, आणि हे विजय सर्व माताडी कामगार आणि सर्व व्यापाऱ्या आणि पालकमंत्रीच्या हे विजय आहे. शिव पुजारीचा विजय नाही, हे सगळे माताडी कामगार, स्त्री कामगार आणि तोलार आणि हमाल हे सगळ्यांचा विजय आहे. आणि हे पालकमंत्रीचा विजय आहे, शिवसेनेचा विजय नाही आहे. इतर परमजो माने मालक हे त्यांचा विजय आहे. आपल्या पराभवाबद्दल बोलताना मान्यवरांनी आपल्या गटाची बाजू मांडली. बघा, आमचं स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पार्टीचा पॅनल असला पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या आता जे उमेदवार उभारलेले आहेत तर सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं आता समजा आमच्या विरोधात आमच्या पॅनलमध्ये दुसऱ्या पक्षाचा उभारला असतं तर आपण म्हणू शकलो असतो की आम्ही सुद्धा सर्व पार्टीला घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली. तसं न करता आपला पराभवाची भीती आपल्याला ह्यांच्या लक्षात आल्यामुळं हे सगळे दिग्गज नेते एक संघ राहून त्यांनी आपलं पॅनल बोलवलं आणि आपल्या आपल्या मतदार संघापुरतं मर्यादित राहिलं आणि त्याच्यामुळं त्यांचा विजय झाला. आमचा कसं सगळ्यात पहिल्यांदा आमच्या ग्रामीण भागामधले सर्वसामान्य कार्यकर्ते ह्याच्यामध्ये उभारलेले होते, त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला थोडं अपयश आलं. बघूया, पुढच्या वेळेस आमचा विजय निश्चित होईल. चलो सोलापूर, चलो सोलापूर, चलो सोलापूर. बुधवार दिनांक 4 जुलै रोजी स्थळ हुतात्मा स्मृती मंदिर. भारी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्ह्यातून सर्व बहुजन प्रेरित, वंचित, उपेक्षित आणि अल्पसंख्याक यांना सत्ता मिळवून सत्तेत सहभागी करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रत्यक्ष चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. तरी भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन भारिप झुंजार कामगार नेते श्रीशैल गायकवाड यांनी केलंय.